यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी 7 वाजतापासून मतदानाला सुरुवात होत आहे. मी आहोत या ठिकाणी. या ठिकाणी जर पालम मतदान केंद्रावरती पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. काल संध्याकाळीच पूर्ण मतदार जे अधिकारी आहेत या केंद्रावरती आलेले आहेत. या ठिकाणी जर पाहिलं तर हे मतदान केंद्र युवा आदर्श मतदान केंद्र आहेत. आणि या ठिकाणी जर पाहिलं सर्व अधिकारी कर्मचारी हे वयोगट 35 आतील सर्व आहेत. सोबतच प्रयास यवतमाळतर्फे ही सजावट करण्यात आलेली आहे. कुठलाही मतदार दिव्यांग असेल, वयोवृद्ध असेल, त्यासाठी इथे व्हीलचेअरही ठेवण्यात आलेली आहे. सोबतच पोलिसांचा बंदोबस्तही लावण्यात आलेला आहे. या ठिकाणी जर पाहिलं आपण तर हे कर्मचारी जे आहेत, हे कर्मचारी टोटल पूर्ण वय 35 वर्षा आतील सर्व या ठिकाणचे मतदान अधिकारी कर्मचारी आहेत. आणि जिल्ह्यामध्ये जवळपास 19 लाख मतदार आहेत. आणि या मतदार हे सकाळी 7 वाजतापासून आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. आपण या ठिकाणी पाहू शकतो की हे मतदान केंद्र कसं सजवण्यात आलेलं आहे. फुगे लावण्यात आली आहेत, सर्व सिटिंग व्यवस्था करण्यात आली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मतदान केंद्रावरील सर्व अधिकारी कर्मचारी हे वयोगट 35 मधील आहेत. आणि यांचा सकाळीच 6 वाजता 1.5 तासाआधी मॉकपोल करण्यात आलेला आहे. एकंदरीत जर पाहिलं तर या निवडणुकीच्या रिंगणामध्ये 17 उमेदवार उभे आहेत. आणि 7 वाजतापासून इथे मतदानाला सुरुवात होणार आहे. निलेश फाळके, एबीपी माझा, यवतमाळ. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.